भीमराव सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या पीसीओ एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाल्याबद्दल मंडळाचे सचिव सुनील रामदासी यांच्या पुढाकारातून एकांकिकेमधील सर्व कलाकारांचं कौतुक करण्यासाठी विशेष गौरव सोहळ्याचं सहकार सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी अभिनेते अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय. नगरच्या विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम सारखा मानाचा करंडक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पीसीओ एकांकिकेत जुना काळ उभा करून चांगले सादरीकरण केलं आहे, त्यामुळे या कलाकार विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी या यशामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा आनंद नक्कीच साजरा करा, मात्र यश आणि प्रसिद्धी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, यात गल्लत करू नका. अजून खूप पुढे जात मोठं यश संपादन करायचं आहे, म्हणून जीवनात सेलिब्रिटी बनण्याचा प्रयत्न करू नका, तर चांगले अभिनेते बना, असं मत माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल फेम अभिजित खांडकेकर यांनी व्यक्त केलंय. मला फार बरं वाटतं हे सांगताना की मी जरी भीमराज सारडा कॉलेजमध्ये शिकलो नसलो तरी सुद्धा असं कॉलेज प्रत्येकाला लाभावं, कारण मला असं वाटतं तुमच्यापैकी बरेच जण व्यायामशाळेत जात असतील, जिममध्ये. जिममध्ये अनेक वजनं असतात, डंबेल्स असतात, वेटलिफ्टिंग करतात लोक आणि मसल्स बनवतात, याची काळाची गरज आहे. पण आपण हे नेहमी विसरतो की मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसते डंबेल घरी घेऊन आल्याने काही होत नाही हो, ते कसे वापरायचे किंवा त्यावेळेला मोटिवेशन देणारा माणूस जर तुमच्या मागे नसेल तर तुमची तब्येत बनू शकत नाही, तुमचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या कॉलेजला असं वाटतं आणि मानद सचिवांना असं वाटतं की अरे असा छोटेखानी सत्कार नाही, मी तुमचा फार मोठा सत्कार करणार आहे, तिथेच मला कळतं की एवढं प्रेम ज्या टीमला मिळतंय ती सर पुरुषोत्तम करंडकच काय, ऑस्कर पर्यंत सुद्धा सहज पोहोचते. भीमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या पीसीओ एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाल्याबद्दल मंडळाचे सचिव सुनील रामदासी यांच्या पुढाकारातून एकांकिकेमधील सर्व कलाकारांचं कौतुक करण्यासाठी विशेष गौरव सोहळ्याचं आयोजन सहकार सभागृह येथे करण्यात आलं होतं. जेव्हा या मुलांनी पुरुषोत्तम करंडक पटकावला आणि त्यांची आम्ही कॉलेजमध्ये मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीच्या नंतरच आम्ही जो काही घरगुती सत्कार त्या ठिकाणी केला, त्या सत्काराच्या वेळी मी या सर्व लोकांना शब्द दिला होता की तुमचा हा सत्कार म्हणजे असा साधा सत्कार आम्ही करणार नाही, हा सत्कार एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या हाताने, मग त्याला किती का खर्च येईना, परंतु प्रसिद्ध अभिनेत्याच्या हातानेच तुमचा सत्कार करू आणि तो शब्द आज आम्ही या ठिकाणी पाळला याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतोय. हा सत्कार तर आता तुम्ही बघितलेलाच की एक सुप्रसिद्ध अशा प्रकारचा म्हणजे घराघरामध्ये पोहोचलेल्या गुरुच्या हस्ते हा सत्कार होता, याच्यासारखा आनंद त्यांना दुसरा कोणता असणार आहे. आणि त्यांनी ज्या आपुलकीने हा सत्कार केलेला आहे ही आपुलकी तर कुठंच दिसत नाही, त्यामुळं हा जो काही सत्कार त्यांचा केला गेलेला आहे आयुष्यामध्ये ते माझ्या अंदाजे मंडळाला आणि गुरूंना विसरतील असं मला अजिबात वाटत नाही. आता हा गुरु 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 बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेवटच्या मालिकेमधला गुरु जो आहे तो डॅम्बिस गुरु, चॅप्टर गुरु, धोकेबाज गुरु, म्हणजे एक ना अनेक उभाद्या ज्या आहेत त्या त्यांना द्यावे लागणार आहेत. मी तुम्हाला सांगतो अभिजितजी, मी अकोल्याला एका खेडेगावामध्ये कामाच्या निमित्तानं गेलो होतो, रात्रीची वेळ होती, एका घरामध्ये गेलो, घरामध्ये टी व्ही म्हणजे 8 वेळ होती, टी व्ही लावून लोकं बसलेले होते, आम्ही बोलत होतो, परंतु एक म्हातारी अचानक म्हणाली अरे मेल्या. मला वाटलं काय झालं, तर मी विचारलं नाही नाही म्हणे ते बघा ना गुरु कसा वागतो म्हणे त्याच्या बायकोशी, म्हणजे इतकी उत्स्फूर्त प्रतिक्रिया, म्हणजे हा डॅम्बिसपणा, हा कपटीपणा, हा चॅप्टरपणा, हा जिवंत तुम्ही उभा केला हे तुमचं पाहायला गेलं तर त्या भूमिकेतलं यश आहे, लक्षात घ्या. माझ्या नवऱ्याची बायको सिरियलमधील गुरुची भूमिका करणारे अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते एकांकिकेमधील सर्व कलाकारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलंय. एकांकिका सादर करणारे कलाकार दिग्दर्शक विनोद गरुड, मोनिका बनकर, आविष्कार ठाकूर, रेवती शिंदे, आश्लेषा सोहम द्यामा, गौरी डांगे, निरंजन केसकर, विशाल साठे, लेखक अमोल साळवे, संगीत योजना श्रुती भाटे, प्रकाश योजना अमोल साळवे, स्वराज अपूर्व, अनिल क्षीरसागर, वैष्णवी लव्हाळे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आलाय. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव सुनील रामदासी, महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट अनंत फडणीस, प्राचार्य डॉक्टर अमरजा रेखी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब मरपे
आदीसह हिंद सेवा मंडळाचे सर्व संचालक, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभिजित खांडकेकर यांनी विद्यार्थी कलाकारांना अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. ते म्हणाले, भरपूर मेहनत घेऊन चौफेर दृष्टिकोन ठेवून अभिनय करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. यशस्वी झाल्यावर जर डोक्यात हवा गेली तर तुम्हाला मिळालेल्या मखमली खुर्चीचा काटेरी मुकुट होईल, म्हणून जमिनीवर पाय ठेवून काम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय. या पुरुषोत्तम करंडक जिंकल्याच्या निमित्तानं तुम्हाला जी प्रसिद्धी मिळते, जे यश मिळते, त्याचा आनंद नक्की तुम्ही साजरा करा. पण त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की यश आणि प्रसिद्धी म्हणजेच सक्सेस आणि पॉप्युलॅरिटी या दोन वेगळ्या गोष्टी. तुम्ही यामध्ये जर गल्लत केली तर मग प्रॉब्लेम होतो. तसंच बोलता बोलता एक दोघांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला, ती कन्सेप्ट मला कधीच कळत नाही, ती म्हणजे सेलिब्रिटी. मला असं वाटतं मी एक अभिनेता म्हणून ओळखला जावा आणि जे माझे प्रयत्न सुरू असतात, तर माझ्या या सगळ्या मित्रांना माझं हेच सांगणं आहे की सेलिब्रिटी बनण्याचा प्रयत्न करू नका, चांगले अभिनेते व्हाल. सेलिब्रिटी तुम्ही तसेही बनाल, कारण या अभिनयामुळे, तुमच्या या कलेमुळे तुम्हाला आज अशी मखमली खुर्ची जेव्हा मिळते ज्याची कदाचित तुमची पात्रता पण नसते, पण या मखमली खुर्चीचा काटेरी मुकुट व्हायला किंवा काटेरी सिंहासन व्हायला वेळ लागत नाही. सो त्यामुळे आपण ज्या कामासाठी ओळखले जातो, ज्या कामासाठी ही प्रसिद्धी आपल्याला मिळते, त्या कामावर आपलं लक्ष असणं आणि पाय जमिनीवर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला अगदी खात्री आहे, आत्ता अक्षरशः तुम्ही जल्लोष करा, सगळं हे यश, हे सक्सेस, ही पॉप्युलॅरिटी एन्जॉय करा, पण त्याबरोबर हे लक्षात ठेवा की आपल्याला अजून यश खूप मिळवायचं आहे. एक हा करंडक मिळवला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आयुष्यामध्ये तुम्हाला कदाचित कधीच काही कमी पडणार नाही किंवा आयुष्यातली गल्लत कमी होईल असं मला वाटतं. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयानं पुरुषोत्तम करंडक नगरसाठी पहिल्यांदा जिंकून आणला, म्हणजे सारडा कॉलेजच्या इतिहासात फर्स्ट टाइम. त्यामुळे हा पुरुषोत्तम करंडक सारडा कॉलेजला मिळणं ही एक अतिशय मानाची अशी गोष्ट कॉलेजच्या दृष्टीनं घडलेली आहे. याबद्दल या सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो. आणि त्यात विलक्षण योगायोग असा की या कलाकारांच्या सत्काराकरता ज्यांचा जन्मच अहमदनगरमध्ये झालेला आहे, असे खांडकेकर साहेब आज त्या मुलांचा गौरव करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातल्या अक्षरशः घराघरात पोचलेलं व्यक्तिमत्व असं ज्यांना म्हणता येईल असं हे अभिजित खांडकेकर हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या हातून या मुलांचा सत्कार हा त्या मुलांना तर कायम आयुष्यामध्ये प्रेरणा देत राहीलच, पण आमच्या सारडा कॉलेज आणि हिंदसेवा मंडळाच्या इतिहासामध्ये देखील त्याची निश्चितपणे नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा गुरुनाथ सुभेदार ह्या अभिनेत्याच्या मार्गदर्शन आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळालं ह्याचं मला अत्यंत आनंद होत आहे. सर्वप्रथम मी आभार मानेल आमच्या हिंदसेवा मंडळाचे सगळे संचालकांचं, पदाधिकाऱ्यांचं, कारण त्यांनी मला पाठिंबा दिला, आर्थिक मदत केली, म्हणून आमचे विद्यार्थी पुढं आले. त्यांना प्रत्येक वेळेला विद्यार्थी म्हणायचं, मॅडम आम्ही आर्थिकदृष्ट्या कमी पडतो म्हणून आम्ही मागे राहिलो आहे, कारण मागच्या वर्षी माईक ही दुसरी आली होती पुरुषोत्तमला, परंतु ते मी ध्यानात ठेवलं आणि माझ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आपण कसं उभं करू शकतो ह्याचं पूर्ण मी वर्षभर लक्ष दिलं आणि त्यांच्या मागे मी त्यांच्या पाठीशी उभी राहिले. ह्याच्यात माझे पदाधिकारी अध्यक्ष सारडा सर, मानद सचिव रामदासी सर, ॲडव्होकेट फडणीस सर आणि विशेष म्हणजे आमचे अध्यक्ष मोडक सर ह्यांनी खूप मला साथ दिली. ह्यांच्या साथ तर आहेच, पण माझ्या विद्यार्थ्यांना जे पहिले पुरुषोत्तम करंडक त्यांनी आणले आहेत त्यांची सगळ्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्याचबरोबर माझ्या टीचिंग नॉन टीचिंगच्या सगळ्या स्टाफ ह्यांनी पण ह्या पुरुषोत्तमसाठी खूप कष्ट केले, परिश्रम केले आणि आज हे जे आम्हाला हे मिळालं आहे पुरुषोत्तम करंडक महाराष्ट्रात ह्याच्यात गाजत आहे. मी आनंदाने सांगू इच्छिते की मला बँगलोरहून फोन आले, मला नाशिकहून फोन आले, औरंगाबाद
वरून फोन आले, मुंबईचे फोन मला आले, अनेक अभिनेत्यांचे पण मला फोन आले की मॅडम तुमची पुरुषोत्तम करंडक तुम्ही जिंकलाय, त्याचे खूप खूप अभिनंदन. जेव्हा मला हे फोन यायचे ना तेव्हा मला असं वाटायचं का मी खूप माझं महाविद्यालय आणि माझे विद्यार्थी किती मोठे आहे आणि ह्या विद्यार्थ्यांमुळे हिंद सेवा मंडळ, प्रेमनाथ साडा कॉलेज आणि अहमदनगरचं नाव उंचवत आहे. जेव्हा मला समजलं की आपल्याला पुरुषोत्तम करंडक मिळालं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मला न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य झावरे सर यांचं फोन आलं आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं. म्हणे मॅडम मागच्या वर्षी न्यू आर्ट्सनी आणलं होतं, यावर्षी तुम्ही सारडा कॉलेजनी हे आणलं, मला खूप आनंद, तुमचं अभिनंदन. पण मी त्यांना एकच वाक्य सांगितलं, म्हटलं झावरे सर हे तुमचं आणि माझं नाही आहे, हे नगरला आलं हे महत्त्वाचं आहे, म्हणून मी तुमचं अभिनंदन करते. धन्यवाद. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.